देशभरात कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असून देश लॉकडाऊन करण्यात आलाय. केंद्र सरकारनं नागरिकांसाठी विविध योजना जाहीर केल्यात. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं नागरिकांना 3 महिन्यांचे रेशन देण्यात यावे असा GR काढला आहे. मात्र पनवेल आणि उरण तालुक्यातील काही रेशनचे दुकानदार याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपली दुकानं बंद ठेवलेत. त्यामुळे नागरिकांना धान्य मिळत नसल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या संदर्भातील तक्रारी वाढत असून याबाबत तक्रारींसाठी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांना 8080555599 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. या संदर्भात बोलण्यासाठी नगरसेविका दर्शना भोईर आपल्या सोबत आहेत. हा विषय हाताळत असतेवेळी मी आधी माहिती घेतली नागरिकांकडनं. नागरिकांकडनं माझ्याकडे तक्रारी आल्यात की प्रत्येक रेशनच्या दुकानं जे आहेत तिथे मोबाईल नंबर टाकले नाहीयेत त्यांनी. काही दुकानांवर काही दुकानं बंदच आहेत. तर अशा अनेक तक्रारी आहेत. मी नगरसेवकांशी संपर्क साधला, मुकीत काजी असतील त्यांच्याशी संपर्क साधला की तुमच्या इथले चालू आहेत का. तर ते म्हणतात माझ्याकडेही अशा तक्रारी येत आहेत. तर मग अशा तक्रारी येत असतेवेळी मला वाटतं जर हे रेशन कार्ड वर रेशन देत नसतील नागरिकांना तर यांच्यावर कारवाई व्हावी हे महिला बचत गटांना त्यांनी मला वाटतं द्यावं. मी कालच तहसीलदारांशी बोलली आहे. तहसीलदार साहेब मला म्हणाले की माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो. अजूनपर्यंत काय कळवलं नाही. जर कळवलंय तर मी तुम्हाला नक्की कळवेन. मला GR आलाय तो GR आपल्याला पाठवलाय. याची मी कठोर कारवाई करायला लावेन. कारण शासनानेही GR काढलेलं आहे. शासनाचं पण जर ते ऐकत नसतील तर नक्कीच ही अशी दुकानं बंद करून महिला बचत गटांना ह्या दुकानांचं रेशन कार्ड मी द्यायला सांगेन. कारण महिलांना सगळ्या ह्याला सामोरे जावं लागतं की आपल्या घरात धान्य पाहिजे किंवा काय पाहिजे, तेल पाहिजे, डाळ पाहिजे. आणि जर ते मिळत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू आपण. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.